च्या या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आणि आता सविस्तर वृत्त. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालच्या मंत्रिगटानं कच्च्या साखरेच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्याचा तत्वतः निर्णय घेऊन साखर उद्योगाला काहीसा दिलासा दिलाय. केंद्रीय अन्नमंत्री के व्ही थॉमस यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारांना या निर्णयाची माहिती देताना सांगितलं की येत्या 2 हंगामात 40 लाख टन कच्च्या साखरेच्या निर्यातीवर साखर विकास निधीच्या माध्यमातून प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाईल. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या साखरेचे भाव 22,500 रुपये प्रति टन एवढे खाली घसरले. देशात कच्च्या साखरेच्या उत्पादनाचा खर्चच प्रति टन 26,500 रुपये इतका येतो. त्यामुळे हा तोटा अंशतः भरून काढण्यासाठी निर्यातदारांना प्रति टन 3,500 रुपयांचं अनुदान द्यावं अशी मागणी साखर उत्पादक संघानं केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत याविषयीचा निर्णय अपेक्षित आहे. साखर कारखान्यांना शेतकऱ्यांची देणी चुकती करता यावीत म्हणून बँकांमार्फत अनुदानित कर्ज देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं अलीकडेच जाहीर केला होता. काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची आज नवी दिल्लीत बैठक झाली. आगामी लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचं नेतृत्व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय या बैठकीत झाला. निवडणुकांपूर्वी